सोलापूर शहराच्या महत्त्वाच्या समांतर जलवाहिनीसाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून जागा भाडे करार पूर्ण झाला आहे. समांतर जलवाहिनी पूर्ण करण्याची जबाबदारी आता स्मार्ट सिटी कंपनीकडे आहे. पुणे ते सोलापूर हायवेच्या बाजूने उजनी ते सोलापूर अशी समांतर जलवाहिनी टाकण्यास राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाने महापालिकेला जागा दिली आहे. या जागेचे 5 वर्षाचे भाडे 3.5 कोटी रुपये होते. ते लवकरच राजमार्ग प्राधिकरणाकडे भरणार असल्याचं महापालिका प्रशासनानं सांगितलंय. उजनी ते सोलापूर समांतर जलवाहिनीचे अंतर 110 किलोमीटर आहे. पुणे ते सोलापूर हायवेच्या बाजूने 90 किलोमीटर पर्यंतची जागा राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाने उपलब्ध करून दिली आहे. या जागेचे 30 वर्षाचे भाडे 42 कोटी रुपये होते. शिवाय बँक गॅरंटी आणि उजनी धरणाजवळ 5 ते 6 किलोमीटर भूसंपादनासाठी 2 कोटी रुपयाची आवश्यकता आहे. राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाने 5 वर्षासाठी 3.5 कोटी रुपये घेण्याची तयारी दाखवली आहे. 5 वर्षानंतर पुन्हा नवा भाडेकरार करावा लागणार आहे. महानगरपालिकेने भूसंपादनासाठी नगर विकास खात्याकडे 42 कोटीची मागणी केली होती. नगर विकास खात्याने हा निधी देण्यास नकार दिला आहे. त्यामुळे 5 वर्षाचे भाडे भरण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. समांतर जलवाहिनी हा शहराचा महत्त्वाचा प्रकल्प आहे. हायवेच्या अधिकाऱ्यांनी भाडे भरून घेण्यापूर्वीच जागा उपलब्ध करून दिली आहे. आता आम्ही 5 वर्षाचे भाडेही भरू, काम पूर्ण करून घेण्याची जबाबदारीही स्मार्ट सिटी कंपनीची आहे. त्यामुळे महानगरपालिकेने आता स्मार्ट सिटी कंपनीकडे बोट दाखवलं आहे.